जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे दरम्यान शिरो तालुक्यातील दतवाड जिल्हा परिषद मतदारसंघात अनेक मातब्बर आपलं नशीब बाजवाच्या तयारीत होते मात्र सर्व इच्छुक उमेदवारांच्या अपेक्षा भंग झाल्या कारण दतवाड जिल्हा परिषद हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव झाल्यानं इच्छुकांचं स्वप्नभंग झालाय आहे दरम्यान दतवाड जिल्हा परिषद मतदारसंघात दत्तवाड ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य सामाजिक कार्यकर्त्या महिला नेत्या सवानिता शिंगे या जिल्हा परिषदेच्या निवडणूक रिंगणात उतरणार आहेत त्या अनुषंगाने सौंच्या विजयासाठी मतदारसंघातील प्रत्येक गावातील प्रमुख नागरिकांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत सूरज शिंगे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत मतदारसंघातील अनेक विकास कामात ते नेहमी अग्रेसर असतात त्यामुळे सवानिता शिंगे यांना जिल्हा परिषदेत निवडणूक रिंगणात उतरून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दतवाड जिल्हा परिषद मतदारसंघात विकासाची गंगोत्री आणण्यासाठी आगामी जिल्हा परिषद निवडणूक लढवणार असल्याचं महिला नेत्या सवानिता शिंगे यांनी सांगितलं दतवाड जिल्हा परिषद मतदारसंघाचे भाग्यविदाते म्हणून ओळख असणारे काँग्रेसचे शेलार मामा स्वर्गीय बंडामाने माने हे सदस्य म्हणून निवडून आले होते पण दुर्दैवानं त्यांचं निधन झालं त्यानंतर जिल्हा परिषद सदस्यपद दतवाडमध्येच राहण्यासाठी दतवाडच्या जनतेनं त्यांचे नातू कैलसवासी प्रवीण माने यांना निवडूनही दिलं पण नशिबाने त्यांचीही साथ दतवाड जिल्हा परिषदमधून दुर्दैवानं सुटली आणि दत्तवाड मतदारसंघावर दुःखाचा डोंगर कोसळला जिल्हा परिषद पद्रिक्त झालं मात्र स्वर्गीय बंडा माने आणि प्रवीण माने यांच्या आठवणी कायम राहिल्या दरम्यान या मतदारसंघातील रस्ते विकास असो किंवा लाईटचा प्रश्न यासह दतवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक गावच्या विकासासाठी मी दतवाड जिल्हा परिषद निवडणूक लढवणार असल्याचं सो अनिता सूरज सिंगे यांनी सांगितलं सवानिता शिंगे या दवाड गावची लेख आणि सुनबाई असल्यानं जनतेतूनही त्यांच्या नावाला मोठा पाठिंबा असल्याचं चित्र आहे त्यांनी पाच वर्षात दत्वाड ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून सदस्य म्हणून पद आहे आणि त्या काळात त्यांनी बरेच विकास कामं केली आहेत त्यावेळेचे तत्कालीन उपसभापती सुशील कांबळे यांच्या निधीतून शिलाई मशीन असो किंवा त्यांच्या प्रभागाचा विकासही त्यांनी त्यावेळी केला आहे कामाचा विकास होण्यासाठी दत्वाड गावातून जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून येणार अशी मला खात्री आहे असे पत्रकारांशी बोलताना सवानिता शिंगे म्हणाल्या द्यात आढून मराठी एस न्यूज साठी अर्जुन धुमाळे